नमस्कार, मी श्रद्धा टपाल। टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मांडा टिटवाळा शहर यांच्या वतीने महत्त्वपूर्ण कार्यकर्ता आढावा बैठक व पक्ष प्रवेश कार्यक्रम मंगळवार दिनांक 30 जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर सिद्धार्थ बुद्ध विहार मांडा टिटवाळा पश्चिम येथे मोठ्या उत्साहात पार पडली। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे जिल्हा सचिव बाळासाहेब भालेराव, ठाणे जिल्हा सचिव अरुण गायकवाड, ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष रामा कांबळे, उपाध्यक्ष ठाणे प्रदेश रमेश बर्वे, महासचिव कल्याण डोंबिवली जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात पार पडला। सदरील कार्यक्रमाचे आयोजन मांडा टिटवाळा शहर अध्यक्ष विजयजी भोईर, मांडा टिटवाळा युवा अध्यक्ष सन्नी जाधव यांच्या आयोजनाखाली पार पडला। यावेळी अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ आरपीआय कार्यकर्त्यांना फादर बॉडी तसेच कार्यकारिणी पदे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी असंख्य युवकांनी आरपीआय पक्षात पक्ष प्रवेश केला। यामध्ये प्रामुख्याने फादर बॉडी मध्ये सल्लागार पदी नामदेव जाधव, दिनकर पवार, सचिव पदी रमेश भोईर, खजिनदार पदी हेमंत शेंगाळे तर उपाध्यक्ष पदी मुकेश जाधव, संघटक पदी गौतम जाधव, एकनाथ आहिरे, रोहिदास जाधव, कैलास जाधव, प्रेमनाथ उबाळे, सहसचिव चंदू जाधव उपाध्यक्ष तर आरपीआय युवा अध्यक्ष पदी सन्नी गायकवाड, कोषाध्यक्ष पदी सिद्धार्थ भोईर, कार्याध्यक्ष पदी योगेश भोईर, संघटक पदी मोहसिन अंसारी, रोशन जाधव, मंगेश कांबळे, सचिव पदी अमोल कांबळे, उपाध्यक्ष पदी दीपक बागुल, सहकोषाध्यक्ष पदी प्रदीप समुद्रे, संघटक रोहन जाधव, मीडिया प्रमुख अक्षय तुपलोंडे, चिटणीस पदी संतोष केदार, संघटक श्रीकांत शेंगाळे, आकाश गायकवाड, सहसचिव सचिन उबाळे, सहचिटणीस पंकज जाधव तर सदस्यपदी स्वप्नील भोये, नंदकिशोर जाधव, चंद्रकांत जाधव, विनोद चव्हाण, सागर शेंगाळे यांची प्रमुख नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली। यावेळी असंख्य नागरिकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये सहभागी झाले। यावेळी बोलताना आरपीआय कल्याण डोंबिवली जिल्हा सचिव रमेश बर्वे यांनी सांगितले की सदरची नियुक्ती ही योग्य व कमिटीला विचारून केली असल्याने ती रास्ता आहे, तर कोणीही कुणालाही पदे देताना वरिष्ठांच्या आदेशानुसार किंवा सूचना मान्यतानुसार देण्यात यावी, अन्यथा ती ग्राह्य धरली जाणार नाही। आज झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना मिळालेले योग्य मार्गदर्शन याचा लाभ कार्यकर्त्याला होऊन आरपीआय पक्ष जोमाने वाढ घेईल असे जिल्हा सचिव बाळाराम भोईर यांनी स्पष्ट केले। सदरील कार्यक्रम हा मांडा टिटवाळा शहर अध्यक्ष विजय भोईर व युवा शहर अध्यक्ष सन्नी जाधव यांनी आयोजित केला होता। यावेळी आलेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना अल्प उपहार देण्यात आला। तसेच पुढील होणाऱ्या लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांसाठी एक दिलाने कंबर कसून साथ देण्याची ठरविण्यात आलेला आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।